याविषयी माहिती अभ्यासली. तर मागील पाठामध्ये आपण विविध प्रकारच्या बलांची माहिती अभ्यासली. आता त्या सर्व बलांचा आपण एकत्रित वापर कसा करतो हे अभ्यासले. एकत्रित बल म्हणजे काय? विविध प्रकारच्या बलांच्या एकत्रीकरणामुळे निर्माण होणाऱ्या बलास एकत्रित बल असे म्हणतात. उदाहरणार्थ आकाशात उडणारे विमान. विमान जेव्हा आकाशात उडत असते त्यावेळेस तिथे यांत्रिक बल कार्य करत असते, कारण यंत्राच्या सहाय्याने विमान हे चालत असते. त्याचबरोबर तिथे गुरुत्वीय बल सुद्धा कार्य करत असते, कारण विमानाला पृथ्वीचे गुरुत्वीय बल हे खाली खेचत असते. अशा पद्धतीने आकाशात उडणारे विमान जेव्हा उडत असते त्यावेळेस यांत्रिक बल त्याचबरोबर गुरुत्वीय बल हे दोघेही बले तिथे एकत्रित्या काम करत असतात. आता उदाहरण दुसरे बघूया, बैलगाडी ओढणे. बैल जेव्हा बैलगाडी ओढतात त्यावेळेला बैलांकडून स्नायू बल हे कार्य करत असते. त्याचबरोबर तिथे घर्षण बल सुद्धा कार्य करत असते. घर्षण बल हे बैलगाडीची चाक आणि रस्त्यावरचा पृष्ठभाग यामध्ये घर्षण झाल्यामुळे तिथे घर्षण बल तयार झालेले असते. म्हणजे बैलगाडी ओढणे यामध्ये स्नायू बल आणि घर्षण बल हे दोघेही एकत्रित्या बल कार्य करत असतात. अशा पद्धतीने दैनंदिन जीवनामध्ये विविध कामे करत असताना एकत्रित बलाचा वापर करूनच आपण आपली सर्व कामेही पूर्ण करत असतो. तर एकत्रित बल म्हणजे काय? तर विविध प्रकारच्या बलांच्या एकत्रीकरणामुळे निर्माण होणाऱ्या बलास एकत्रित बल असे म्हणतात हे आपण अभ्यासले. धन्यवाद.